पुढची बातमी वाईतून। तालुक्यातील किल्ले वैराटगडच्या पायथ्याशी अनधिकृतरित्या तुरुंग लावून दगडखान काढण्याचा घाट घातला जातोय। खासगी जागेमध्ये सुरू असणारे ब्लास्टिंग परिसरातील नागरिकांची डोकेदुखी बनलाय। स्थानिक नागरिक भीतीच्या छत्र छायेखाली वावरत आहेत। तात्काळ सदर दगडखान बंद करावी, नाहीतर उडत्या सुरुंगामध्ये उडी घेऊन आत्मदहन करण्याचा कडक इशारा ग्रामस्थांनी दिलाय। गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणाऱ्या या उत्खननाकडे वाई महसूल दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। नमस्कार, मी इम्तियाज मुजावर, MKN न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। सातारा जिल्ह्यातील छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या सातारा जिल्ह्यातील किल्ल्यांचं महत्त्व संपूर्ण महाराष्ट्रभर आहे। मात्र असाच एका वाई तालुक्यातील वैराटगड किल्ले वैराटगड या किल्ले वैराटगडाच्या पायथ्याशी येथे सुरुंग लागला असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केलेला आहे। तब्बल या वैराटगडाच्या पायथ्यावर एका धनिकानं स्वतःची खाण काढण्यासाठी, दगडी खाण काढण्यासाठी या किल्ल्याच्या पायथ्यालाच सुरुंग लावला असल्याचा आरोप येथील ग्रामस्थ करीत आहेत आणि ग्रामस्थांच्या या येथील जीवाला धोका निर्माण झाला असल्याच्या तक्रारी येथीलच ग्रामस्थांनी केलेल्या आहेत। वैराटगडाच्या पायथ्याशी कडेगाव, व्याहाळी तसेच परिसरातील ग्रामस्थ एकवटलेले आहेत आणि येथील नागरिक नेमकं काय म्हणतायत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। नमस्कार, MKN न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। काय सांगाल, आपलं नाव सांगा संपूर्ण। सुनील निकम। हां, मी इतर व्याहाळीमधला ग्रामस्थ आहे। हे व्याहाळी हद्दीमध्ये खाणीचं खोदकाम चालू आहे। हे विनापरवाना 1.5 महिन्यापासून इथं काम चालू आहे। वर वैराटगड आहे। वर वैराटगडाच्या पायथ्याशीच या वैराटगडाला सुरुंग लावण्याचं काम चालू आहे आणि आजपर्यंत या किल्ल्यावर पांडवांचं वगैरे बरंचसं वर्चस्व होतं। या ठिकाणी पुरातन बरीचशी वस्तू वगैरे किंवा वर वैराटगड जो आहे तो वैराटगडावर फार पूर्वीची जी शिवाजी महाराजांच्या काळातली काय जी समजा तोफा उडवण्याच्या काय जे साधन सामग्री काय जे पूर्वी ही केलेली आहे तर हे सर्व ह्या विनाश करण्याचा या सुरुंग लावून या गडाचा विनाश करण्याचा प्रयत्न चालू आहे या ठिकाणी। नक्कीच आपल्या समवेत आणखीन काही ग्रामस्थ आहेत, काय सांगा तुमचं संपूर्ण नाव सांगा। मी हुसेन अल्लाह बघ शेख, कडेगाव। हां, माझी शेती बाजूला जे डोंगराच्या पायथ्याला आणि आमची जनावरं आहेत, कोंबड्या आहेत, माणसं राहतात, कुटुंब राहतं 4 माणसांचं। इथं सुरुंग उडवला की त्यांना आवाजामुळं त्रास होतो, कधी कधी वेळ पडला दगडीसुद्धा येऊन आमच्या शेडवर पडतात। आणि या संदर्भात आपण तक्रारी कुठं कुठं केल्यात? बरं, वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्व सरकारी वाहिला सातारला अर्ज दिल्यात। प्रत्येक ग्रामस्थांचं कडेगाव, व्याहाळी, मालुसरीवाडी सर्व ग्रामस्थांचे सहाय्यकडून अर्ज केल्यात। आमदार साहेबांना प्रशासन काय करते अजून काय नाही, इलेक्शनचा पिरियड असल्यामुळं काही करू शकत नाही, नंतर बघूया म्हणून असं सांगितलं। तरी पण ते चालू असेल त्यांचं काय कारवाई। नक्कीच खूप अगदी गंभीर बाब या निमित्तानं ग्रामस्थांनी सांगितलेली आहे। ग्रामस्थ म्हणतात की किल्ले वैराटगड आहे, ऐतिहासिक वारसा आहे या किल्ल्याला। इथे किल्ले वैराटगडाच्या पायथ्याला सुरुंग लावला जातो, इथून उडणारे जे मोठमोठाले दगड आहेत यांच्या घरावर जाऊन पडतात, त्यांच्या घराला तडे जाण्याची तिथे शक्यता त्यांनी वर्तवण्यात येत आहे। यांची जनावरं इथं भीतीच्या छत्रछायेखाली जसा मोठा आवाज येतो तसा या गावातील परिसरातील नागरिक अगदी भयभीत होतात। नेमकं काय घडलं आहे, कारण सगळा परिसर सुरुंग लावल्यामुळे हादरतो, आणखीन काही आपण प्रतिक्रिया घेणार आहोत। ग्रामस्थ आहेत आपल्या समोर, आपण पाहू शकतो की छत्रपतींचाच मावळा आहे हा। काय सांगाल, काय वस्तुस्थिती होती? कोंबड्यांना त्रास होतोय, सगळ्या घरात दगडे येतात, माणसांना त्रास होतोय, राहायला माणसं जवळ दगडे वगैरे येतात, या संदर्भात त्रास होतो। तक्रारी वगैरे केला होता का? तक्रारी वगैरे केली, ग्रामपंचायत सगळ्यांना अर्ज बिर्ज दिले होते। तुमची काय मागणी आहे? आमची बंद व्हावं अशी मागणी, खाण बंद व्हावी। बर, येथे खाण बंद करण्याची मागणी केलेली आहे। काय सांगाल, घरांवर दगडे भरपूर येतात, भूकंप जसा होतो तसा हादरे बसतात, अजून ते बंद व्हावं अशी आमची अपेक्षा आहे। तुम्हाला भीती वाटते? भीती वाटते। काय परिस्थिती होते म्हणजे हादरे कसे बसतात भूकंप आल्यावर, तसं हादरे जाणवतात आम्हाला। एकंदरीत तुमची तक्रार काय? आता तक्रारी एवढीच की ते बंद व्हावं गडाच्या पायथ्याला। येते बंद नाही झालं तर, बंद नाही झाले तर मग आम्ही शेवटी करायचं करतो। नक्कीच आपल्या या पार्श्वभूमीवर एकंदरीत ग्रामस्थ सगळे एकवटलेले आहेत, आणखीन काही तक्रारी आहेत काय सांगा? इथे शेजारी लोकवस्ती भरपूर आहे, 25-30 घरं आहेत, आजूबाजूला लहान मुलं आहेत, जनावरं आहेत, आमची जनावरं डोंगरात फिरणार आहेत, सुरंगाचा ह्याचा त्रास होतो। कोण करते हे? खानवाले। काय नाव आहे त्यांचं? प्रतापराव यादव।
त्यांना तुम्ही भेटला का, त्यांना सांगितलं का हे सगळं? हा झालेलं आहे सगळं. मग त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येत आहेत? काय नाही ते ऐकलंच नाही त्यांनी. मग तुम्ही आता समजा हे जर बंद नाही झालं तर तुम्ही काय कराल, काय सांगा? आम्ही जी आता जे तुरुंग जे लावायचे चालू आहेत त्यांचे, आम्ही त्या चालू तुरुंगामध्ये आम्ही जिथे सर्व ग्रामस्थ त्याच्यामध्ये उड्या मारणार आहे, आले लक्षात? आणि ही शेवटची प्रतिक्रिया आमची, कारण हे ऐतिहासिक गडात हे सगळं संपवण्याचं सगळं कटकार असता नाही. इथं शेजारी लोक असती भरपूर आहे, असे सुरुंग वगैरे लागले की घरातील सगळी माणसं बाहेर असे दूर सुरुंगाचं भ्या घेऊन असं लांब पळून जातात, किंवा दगड लागतो किंवा काय, घरावर दगडी पडतात किंवा काय, असं नुकसान होण्याचं सगळं इथं कार्यक्रम चालू आहे. नक्कीच येथील जे ग्रामस्थ आहेत, एकदम आणि परिसरातील नागरिक एकवटलेले आहेत. यांचं म्हणणं आहे की जर या किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला पुन्हा एकदा जर सुरुंग लागला तर त्या चालू सुरुंगामध्येच आम्ही आमच्या कुटुंबासहित उड्या घालू. जे काय नुकसान होईल त्याला प्रशासन जबाबदार आहे. अत्यंत गंभीर घटना आहे. किल्ले वैराटगड आपल्या पायथ्याशी आपण पाहू शकतो की हा किल्ले वैराटगडाचा हा परिसर आहे, आणि ह्या किल्ले वैराटगडावर जर अशा पद्धतीनं जर एखादा धनिक या ठिकाणी जर आपल्या मनमानी कारभार करत असेल आणि याच्यावर प्रशासन जर दुर्लक्ष करत असेल तर ही गंभीर बाब आहे. परिसरातील नागरिक भीतीच्या छत्रखाली काय. कॅमेरामन वसीमसह इम्तियाज मुजावर, MKN न्यूज मराठी, सातारा.